नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 10 जून सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते। या कालावधीत अनेकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे। जिल्हा पोलिसांनी 1,49,289 जणांवर कारवाई करून तब्बल 4,83,22,500 रुपयांचा दंड वसूल केला आहे। दंड भरण्यास नकार देणाऱ्या 255 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा अर्थात RTE अंतर्गत 25% जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया उद्या 11 जून पासून अहमदनगर जिल्ह्यात सुरू होत आहे। जिल्ह्यातील 402 शाळांसाठी 4,825 अर्ज आले होते। त्यातून पहिल्या टप्प्यात लॉटरी पद्धतीने 2,753 अर्ज अंतिम झाले असून त्याची अंतिम प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सोनई येथे सलग 5 दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून मंगळवारी रात्री महावीर पेठेतील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कृष्णा चांडक या तरुणावर हल्ला केला। यात तरुणाचे 4 दात पडले असून तो गंभीर जखमी झाला आहे। पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात मान्सून सक्रिय झाला असून अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे भंडारदरा पाणलोटातील धबधबे आणि ओढे नाले खळखळू लागले आहेत। या धरणात नवीन पाण्याची आवकही सुरू झाली आहे। 24 तासांत भंडारदरा धरणात नव्याने 21 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली तर मुळा पाणलोटातही पावसास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात बुधवारी उपचारानंतर बरे झालेल्या 818 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर 499 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत। बुधवारी 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला। सध्या 5,051 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत। दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील 5 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाच नाही तर आतापर्यंत 446 गावे कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।